सोलापूर आणि माढा लोकसभा निवडणुकीसाठी काल सकाळपासूनच संत गतीने मतदानास सुरुवात झाली आणि सायंकाळी या मतदानाची टक्केवारी सन्मानजनक स्थितीमध्ये आली. काल झालेल्या मतदानामध्ये सोलापूर लोकसभेसाठी मतांची एकूण टक्केवारी पाहिली तर ती 57.46 एवढी होती. उन्हाचा पारा हा सुमारे 44 अंशावर असल्याने सूर्य आग ओकत होता, त्यामुळे सकाळी सुरुवातीला मतदान केंद्रावर होणारी गर्दी झालेली नव्हती. मतदानाची टक्केवारी ही 50% पोहोचेल असा जाणकारांचा अंदाज होता. मागील निवडणुकीत म्हणजे 2019 मध्ये लोकसभेसाठी सुमारे 58.61% मतदान झाले होते. या तुलनेमध्ये यंदा 1% मतदान घसरल्याचे दिसून येते. उत्तर सोलापूरमध्ये 56.81%, दक्षिण सोलापूरमध्ये 58.21%, तर मध्य सोलापूरमध्ये 56.32%, तसेच मोहोळमध्ये 60.16%, अक्कलकोटमध्ये 55.31%, तर पंढरपूरमध्ये 58.9% अशी होती संपूर्ण सोलापूर लोकसभेची मतांची टक्केवारी. तसेच माढा मतदारसंघाचा आपण विचार केला तर हा मतदारसंघ राजकीय प्रतिष्ठेचा आणि शेतकऱ्यांच्या अस्मितेचा बनला होता, त्यामुळे यंदा या मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट दिसत असल्याचं दिसत होतं. त्यामुळे इथे संतप्त शेतकरी मतदानापासून दूर राहिल्याचे दिसते, कारण माढा मतदारसंघामध्ये यंदा 59.87% मतदान झाले. मागील निवडणुकीमध्ये याच माढामध्ये मोठ्या उत्साहात सुमारे 63.71% एवढे मतदान झाले होते, त्यामुळे मागच्या तुलनेत यंदा सुमारे 3% हे मतदान घटल्याचे दिसते. आता पाहूया सविस्तर. करमाळ्यामध्ये 55%, माढामध्ये 61.13%, फलटणमध्ये 64.23%, मानखटावमध्ये 58.42% आणि सांगोलामध्ये 59.94% आणि माळशिरसमध्ये 60.28% अशा पद्धतीने यंदाची माढा आणि सोलापूर लोकसभेच्या मतदानाची टक्केवारी होती.